कळंबोली सर्कल ते शिवशंभू हॉटेल, पनवेल बस डेपोसमोरील परिसर, उड्डाण पूल, आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक, भाजी मार्केट, उरण नाका, शिवशंभू हॉटेल ते बंदर रोड, गार्डन हॉटेल नगरपालिका, विरूर पक्ष मंदिर, शिवाजी रोड, पनवेल शहरातील प्रमुख रस्ते तर खांदा कॉलनी हायवे, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, श्रीकृपा हॉल, सीकेटी महाविद्यालय, असुडगाव, नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कल ते आदई सर्कल, डी मार्ट, विचुंबे, बाठिया हायस्कूल, तेरणा हॉस्पिटल आणि इतर परिसर, जवळजवळ 57 किलोमीटर परिसर 3 ते 3,500 दासभक्त स्वयंस्फूर्तीने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षी डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील ऐतिहासिक वडाळे तलाव स्वच्छ करण्यात आला होता. त्याचबरोबर पालेबुद्रुक येथील वृक्षारोपण आणि संवर्धन करून 5,000 झाडे लावण्यात आली. रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, श्रवणयंत्र वाटप, पाणपोई, बस थांबा, शहर आणि ग्रामस्वच्छता अभियान, तैलचित्र प्रदर्शन, जागतिक महारोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येतात.